राज्यातील विविध महामार्ग व शहरात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडून इंटरस्पेक्टर व्हेईकल खरेदी करण्यात आल्या आहेत. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन, ई चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अनालायझर अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली 5 वाहनं सोलापूर व 3 वाहनं अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली आहेत. राज्यातील विविध अपघातांमागे वाहन चालकाची बेशिस्तपणा हे प्रमुख कारण असल्याचं दिसून आलं आहे. महामार्गावर वेगमर्यादा ओलांडल्यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात घडल्याचं दिसून आले आहे. अनेक वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवतात, त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गावरील बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं 187 इंटरस्पेक्टर व्हेईकल खरेदी केली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयांना ही वाहनं देण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक अधिकारी विजय तिरणकर यांच्या हस्ते इंटरस्पेक्टर वाहनांचं पूजन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, चालक, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इंटरस्पेक्टर व्हेईकल मधील सुविधा. महामार्ग व अन्य महामार्गावर वेगमर्यादांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीड गनने कारवाई करण्यात येते. इंटरस्पेक्टर व्हेईकल मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन आहेत. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून स्पीड गन द्वारे कारवाई केली जात होती, आता मात्र नव्या वाहनात स्पीड गन ठेवण्याची सुविधा ट्रॉयपॉड आहे. इंटरस्पेक्टर व्हेईकलच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईमुळे प्रशासनाकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीड गन, ई चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ब्रेथ अनालायझर यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मद्यांच्या नशेत वेगमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात जागेवरच कारवाई करणं आता शक्य होणार आहे.